हेलो, आवाज आता है? ओके, यस मैम। ठीक है, आपण स्टार्ट करू। तर बघा की आपण असेंट इंडियाचं जे ॲस्ट्रॉलॉजिकल ॲस्ट्रॉलॉजिकल जे फॅक्ट्स होतं ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेत, आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहेत की व्हेरियस क्लासिफिकेशन बघणार आहे, म्हणजे आर्कियोलॉजिस्ट नी जे क्लासिफिकेशन केले ते बघणार आहेत। ओके, तर लास्ट लेक्चरला थोडं रेंज नव्हती त्याच्यामुळे मी परत घेते। तर बघा की द आर्कियोलॉजिस्ट म्हणजे पुराण संशोधक जे होते, तर त्यांनी काय केलं की क्लासिफिकेशन केलं। जो आपण ऍग्रिकल्चर किंवा हिस्ट्री बघितली, आपण त्या हिस्ट्रीमध्ये आपण व्हेरियस पिरियड बघितला बघा, तर तो जो पिरियड आहे तो कसा डिवाइड केला, तर बघा दे क्लासिफाय द इन थ्री स्टेजेस, दॅट इज स्टोन एज, ब्रॉन्झ एज अँड द आयर्न एज। ओके, तर मेनली त्यांनी स्टोन एज, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज मध्ये क्लासिफाईड केलं। ओके, जॉईन झाल्यानंतर आपला माइक म्यूट करा। तर बघा की फर्स्टली आपण बघतोय की स्टोन एज। ओके, तर स्टोन एज इम्पॉर्टंट आहे, तर स्टोन एजचं आपण परत क्लासिफिकेशन बघणार आहे। स्टोन एजचा पिरियड आहे 8,00,000 BC टू 3,500 BC। देन बघा की द स्टोन एज अगेन डिवाइडेड इन टू थ्री स्टेजेस, दॅट इज द थ्री पिरियड मध्ये डिवाइड केला जो स्टोन एज होता। तो फर्स्टली काय होतं की पॅलोलिथिक पिरियड, देन मेसोलिथिक पिरियड अँड द निओलिथिक पिरियड। ओके, आणि जे ब्रॅकेटमध्ये दिले ते त्याचे दुसरे नाव आहेत, पण जे पहिली नाव आहेत तेच पाठ करा, म्हणजे तेच लक्षात ठेवा। ओके, तर बघा की ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज किंवा न्यू स्टोन एज। ओके, जसं की मराठीत म्हटलं तर तुम्ही अश्मयुग, मध्यपाषाण युग किंवा नवपाषाण युग, पण जाऊ दे मराठीत नका लक्षात ठेवू, इंग्लिश मध्येच बघा। पॅलोलिथिक पिरियड, मेसोलिथिक पिरियड अँड द निओलिथिक पिरियड, दॅट इज ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज अँड द न्यू स्टोन एज। ठीक आहे, तर आपण याचं डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे, किंवा ते त्यावेळी फार्माचा स्टेटस वगैरे काय होतं हे आपण प्रत्येक पिरियड मध्ये काय होतं हे बघणार आहे आपण। ओके, तर फर्स्टली आहे की पॅलोलिथिक पिरियड किंवा पॅलोलिथिक एज मध्ये काय की ओल्ड स्टोन एज, तर त्याचा पिरियड दिलाय 8,00,000 ते 9,600 BC। बघा दिस पिरियड इज मेनली द फूड गॅदर्स अँड द हंटर्स। ह्या पिरियड मध्ये जे काही लोक होते ते मेनली काय होते की फूड गॅदर्स होते, म्हणजे फूड गोळा करणारे होते, किंवा मेनली हंटर्स होते, शिकारी होते, शिकार करत होते। ओके, द स्टोन एज मॅन स्टार्टेड द मेकिंग स्टोन टूल्स अँड द क्रूड चॉपर्स। आणि या स्टोन एज मधले जे लोक होते त्यांनी काय केले की दे मेकिंग द स्टोन टूल्स, दगडाची हत्यारे तयार करायला सुरुवात केली, किंवा क्रूड चॉपर्स म्हणजे काय, ओबडधोबड चाकू वगैरे किंवा जे युजफुल होतील त्यांना हत्यार, स्टोनची दगडाची हत्यार त्यांनी तयार करायला सुरुवात केली इन द पॅलिथोलिक एज। देन द चिप्ड स्टोन टूल्स अँड द चॉप्ड पेबल्स वेअर युज्ड फॉर द कटिंग, हंटिंग अँड द अदर पर्पजेस। आणि हे जे काही त्यांनी हत्यारे तयार केली होती स्टोन पासून ते युज करायला लागले फॉर द हंटिंग, कटिंग आणि त्यांना जे काही अदर पर्पजेस साठी ते युज करायला लागले। देन ही हॅड नो नॉलेज अबाउट द कल्टिवेशन अँड द हाऊस बिल्डिंग। हे जे लोक होते त्यांना काय होतं की त्यांना कल्टिवेशन म्हणजे शेती कशी करायची किंवा अॅग्रिकल्चर बद्दल काही त्यांना इन्फॉर्मेशन नव्हती, किंवा हे जे लोक होते तर मेनली ते काय करत होते की फूड गोळा करत होते, आणि त्याच्यामुळे त्यांना काय करायला लागायचं की भटकाय लागायचं। त्यामुळे ते असं नव्हतं की त्यांनी शेती प्लस हाऊस किंवा घरं बांधून ती राहत होती किंवा सेटल लाईफ जगत नव्हती। ओके, तर मेनली पॅलोलिथिक एज मधले जे रेड कलर मध्ये लिहिले ना ते इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही लिहिलं पाहिजे। तर दिस पीपल्स किंवा ते आर द फूड गॅदर्स ऑर द मेनली हंटर, दे मेकिंग द स्टोन टूल्स अँड द क्रूड चॉपर्स, देन दे आर युज्ड फॉर द चॉपर्स अँड द स्टोन टूल्स फॉर द कटिंग, हंटिंग अँड द
other purposes. And important is that they do not having any knowledge about the cultivation and the house building. म्हणजे एक सेटल लाईफ जगत नव्हते, तर ते काय करत होते की भटकंती करत होते फॉर द कलेक्शन ऑफ द फूड किंवा फूड गॅदरिंग साठी ते भटकंती करत होते. ठीक आहे, देन बघा की द पॅलिओलिथिक एज इज अगेन डिवाइडेड इन टू थ्री फेजेस अकॉर्डिंगली नेचर ऑफ स्टोन टूल्स यूज बाय द पीपल किंवा नेचर ऑफ क्लायमेट, याच्यावरून दोन तीन हे पडले. अगेन डिवाइडेड इन टू, जस्ट आपण नावं लिहिले ते काय आपण एक्सप्लेन नाही करणार आहे किंवा एवढं डीप क्लासिफिकेशन तुम्हाला नाही आहे. तर त्याचं काय होतं की अर्ली पॅलिओलिथिक पिरियड, देन मिडल पॅलिओलिथिक पिरियड अँड द अप्पर पॅलिओलिथिक पिरियड. ओके, तर हे होतं पॅलिओलिथिक पिरियड. तर आपण काय बघतोय, आर्कियोलॉजिस्टनी जे क्लासिफिकेशन केलंय ते आपण बघतोय. तर तुम्हाला याच्यावरती बरेच क्वेश्चन असतात, म्हणजे असा क्वेश्चन असतो डिस्क्राइब द पॅलिओलिथिक एज किंवा डिस्क्राइब द मेसोलिथिक एज, असे तुम्हाला क्वेश्चन असतात. देन बघा की बी सेकंड टाइप आहे, दॅट इज द मेसोलिथिक पिरियड. ओके, मेसोलिथिक पिरियड कशाचं आहे, स्टोन एजचं क्लासिफिकेशन मधला आहे. तर बघा की मेसोलिथिक पिरियड मध्ये त्याला काय म्हणायचं की मिडल स्टोन एज, दॅट इज द 9600 BC टू 6000 BC. जर बघा की त्याच्यामध्ये काय होतं की इन द ट्रॅडिशनल पिरियड बिटवीन द एंड ऑफ पॅलिओलिथिक अँड द बिगिनिंग ऑफ द निओलिथिक. ओके, तर मेनली हा जो आहे मिडल, म्हणजे इथं काय की तुम्हाला ही जर लाईन बघितली तर तुम्ही त्यात काय लिहिले की इट इज द ट्रॅडिशनल पिरियड. ट्रॅडिशनल पिरियड होता आणि काय होतं की जे याच्यावरचं एज आहे दॅट इज द पॅलिओलिथिक एज, पॅलिओलिथिकचा तो शेवट होता. आणि याच्यानंतरचं जे एज असणार आहे दॅट इज द निओलिथिक एज, त्याचं काय होतं की त्या दोघांमधला काय पिरियड आहे तो काय की मेसोलिथिक पिरियड आहे. ओके, देन बघा इट बिगिन्स 1000 BC अँड एंडेड विथ द रायझेस ऑफ एग्रिकल्चर. ओके, हा जेव्हा कधी 1000 BC ला राईज झाला म्हणजे तेव्हा जस्ट स्टार्टिंग झाला. आणि त्याच्यानंतर याच्या पुढचं जे एज आहे निओलिथिक एज, आणि त्यावेळेमध्ये काय आहे की मेनली अग्रिकल्चर झालं, बिगनिंग ऑफ एग्रिकल्चर झालं, म्हणून तिथे काय रिलेट राईज ऑफ एग्रिकल्चर. ओके, तर ह्या एजचा एंड कधी झाला, वेन द राईज ऑफ एग्रिकल्चर ऑर द दॅट इज द बिगनिंग ऑफ एग्रिकल्चर, म्हणजे ह्याच्या पुढचं एज कुठलं आहे निओलिथिक एज आहे. आणि निओलिथिक एज मध्ये काय झालं की एग्रिकल्चर बिगनिंग झालं. ठीक आहे, ते लिहिलंय तिथं. देन बघा दिस पिरियड इज कॅरेक्टरिसाइज्ड बाय द टायनी स्टोन इम्प्लिमेंट कॉल्ड एज अ मायक्रोलिथ. ओके, तर हे जे लोक होते तर त्यांनी मेनली काय केलंय की दे आर द मेकिंग द स्टोन इम्प्लिमेंट, टायनी स्टोन इम्प्लिमेंट. ओके, आणि त्या स्टोन इम्प्लिमेंटला काय म्हटलं जातं, मायक्रोलिथ, हे लक्षात ठेवा. देन पीपल लाईव्ड ऍज अ फूड गॅदर अँड द हंटर. ओके, ह्या पिरियड मधले पण जे लोक होते ते मेनली काय करायचे की फूड गॅदर्स किंवा करायचे किंवा ते हंटर्स होते. म्हणजे काय होते की भटकंती करणारे लोक होते फॉर द फूड, किंवा ते शिकारी करत होते फॉर द फूड. देन बघा की द मेसोलिथिक पीपल लाईव्ड ऑन अ हंटिंग, फिशिंग अँड द फूड गॅदरिंग. ओके, तर मेनली हंटिंग करत होते, फिशिंग करत होते आणि गुड गॅदरिंग करत होते. गुड म्हणजे काय, एनिथिंग दॅट इज हॅव्हिंग व्हॅल्यू. म्हणजे गुड म्हणजे इथं तुम्ही धरू शकता की फूड, त्याला जे लागते ते फूड आहे ते गोळा करत होते. दॅट इज अ गुड गॅदरिंग, म्हणजे तुम्ही फूड गॅदरिंग म्हटलं तरी चालेल तिथं. देन ऍट लेटर स्टेज दे ऑल्सो डोमेस्टिकेट अॅनिमल्स. आणि त्याच्यानंतरच्या स्टेजेसमध्ये ते काय करायला लागले की थोड्या दिवसांनी ते डोमेस्टिकेट द अॅनिमल्स, म्हणजे पशुपालन करू लागले. द डोमेस्टिकेशन ऑफ द डॉग वॉज द मेजर अचीवमेंट इन द मेसोलिथिक हंटर. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे की मेसोलिथिक पिरियड मध्ये तुम्हाला काय दिसलं की ते डोमेस्टिकेशन करू लागले, म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ द अॅनिमल्स, म्हणजे पशुपालन करू लागले. आणि मेनली त्यांनी काय केलं की डॉग पाळायला सुरुवात केली. ठीक आहे, हे तर हायलाइटेड पॉइंट्स आहेत इन मेसोलिथिक पिरियड मधले. देन आपलं थर्ड पिरियड आहे, दॅट इज द निओलिथिक एज, दॅट इज द न्यू स्टोन एज. त्याचा पिरियड आहे 6000 to 2200 BC. तर मेनली काय होतं की हे फूड प्रोड्युसर्स होतं किंवा की मेनली द बिगिनिंग ऑफ एग्रिकल्चर. ओके, तर लक्षात ठेवा हे पर्टिक्युलर कॅरेक्टर तुम्हाला विचारतात की निओलिथिक एज मध्ये काय झालं की बिगिनिंग ऑफ एग्रिकल्चर, म्हणजे ह्या एज मध्ये काय झालं की राईज ऑफ एग्रिकल्चर झालं. त्यात बघा की काय सांगितलं की निओलिथिक रिव्हॉल्युशन ऑकर्ड इन वेस्टर्न एशिया, वेस्टर्न एशिया बिटवीन द 9500 and 8500 years ago, मेनली द फर्टाईल सिरेसन. म्हणजे हा एक एरिया दिलाय की ह्या एरियामध्ये मेनली ते तुम्हाला दिसून येत आहे. ठीक आहे, देन बघा की निओलिथिक रिव्हॉल्युशन ब्रॉट अ मेजर चेंजेस इन टेक्निकल्स ऑफ द फूड प्रोडक्शन.
ओके तर ह्या एज मध्ये काय झालं की ऍग्रिकल्चर बिगिनिंग झालं, तर ह्याच्यामुळं बराच चेंज झाला टेक्निक्स ऑफ फूड अँड प्रोडक्शन, फूड प्रोडक्शन मध्ये बराच चेंजेस तुम्हाला दिसून येते. देन विच गेव मॅन कंट्रोल ओव्हर हिज एन्व्हायरमेंट अँड सेव्ड हिम फ्रॉम द प्रिकॅशियस एक्झिस्टन्स मेअर हंटिंग अँड गॅदरिंग ऑफ द वाईल्ड बेरीज ऑफ द रूट्स. ओके तर या लाईनचा अर्थ काय की मेनली इथले जे लोक होते ते काय करू लागले की शेती करू लागले, त्याच्यामुळे त्यांचं जे प्रिकॅशियस एक्झिस्टन्स होतं म्हणजे जसं अनिश्चित काळासाठी जर त्यांचं एक्झिस्टन्स होतं म्हणजे अस्तित्व अनिश्चित काळासाठी, म्हणजे अनिश्चित काळासाठी म्हणजे का म्हटलंय तिथं, कारण आधीचे लोक काय होते की ते शेती करत नव्हते आणि काय करत होते फूड गोळा करण्यासाठी त्यांना भटकंती करायला लागत होती, त्यामुळे त्यांचं जे एक्झिस्टन्स होतं त्याला असं निश्चितपणे त्यांचं एक्झिस्टन्स असेलच असं नाही, पण जेव्हापासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली तर त्यांचं काय झालं की लाईफ इज अ सेटल, फर्स्ट टाइम दे लाईव्ह एज अ सेटल लाईफ ऑर अ सेटल विलेजेस. सो दे आर पिकाशियस एक्झिस्टन्स ऑफ मेअर हंटिंग अँड द गॅदरिंग ऑफ द वाईल्ड बेरीज अँड द रूट्स, म्हणजे काय त्यांचं जे अनिश्चित काळासाठी एक्झिस्टन्स होतं जे की फक्त डिपेंड होतं कशावरती, हंटिंग आणि गॅदरिंग ऑफ द फूड किंवा वाईल्ड बेरीज किंवा रूट्स म्हणजे कंदमुळं वगैरे ते गोळा करत होते बघा, तर त्यांचं जे काही एक्झिस्टन्स होतं ते अनिश्चित काळासाठी होतं, पण त्यांनी शेती करायला लागले म्हणून त्यांना काय झालं की त्यांना काय भेटलं की फॉर द फर्स्ट टाइम ही लाईव्ह द सेटल विलेजेस. ओके तर शेती करू लागले त्यामुळे ते काय करू ते काय झालं की मेनली ही लाईव्ह द सेटल विलेजेस and apart from security from hunger he had leisure time to think at the contemplate. okay म्हणजे काय झालं की firstly ते काय झालं की सेटल लाईफ जगू लागले, त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्याकडे एक असा मोकळा वेळ मिळू लागला फॉर द थिंकिंग. बघा द मेन फीचर्स ऑफ द निओलिथिक कल्चर, तर मेनली निओलिथिक कल्चरचे काय फीचर्स आहेत किंवा काय हायलाइटेड पॉइंट आहेत की जे निओलिथिक कल्चरमध्ये तुम्हाला दिसून येतात, तर बघा की निओलिथिक कल्चरमध्ये काय झालं की दे रिनोट स्टेजेस इन द इकॉनॉमिक अँड द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन इंडिया. तर मेनली ऍग्रिकल्चर बिगिनिंग झालं त्याच्यामुळे काय झालं की तुमचं इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिकल आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालं तुमची. देन यूज ऑफ पॉलिश्ड स्टोन्स एक्सेस फॉर क्लिअरिंग द बुशेस. तर फर्स्टली इथले जे लोक होते ते काय करायला की ही यूज द पॉलिश्ड स्टोन एक्सेस म्हणजे स्टोन एक्स कुऱ्हाडे ते फॉर यूज करू लागले फॉर द किलिंग द बुशेस. देन हँडमेड पॉटरी फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन. ओके म्हणजे त्यांनी काय केलं की मातीची भांडी तयार केली फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन. देन इन्व्हेंटेड टेक्सटाईल वेविंग अँड द बास्केटरी. ओके तर फर्स्टली त्यांनी काय झालं या मेन निओलिथिक कल्चरमध्ये फर्स्टली टेक्सटाईल म्हणजे कापड, देन विविंग अँड द बास्केटरी म्हणजे टोपल्या तयार करणं आणि विविंग म्हणजे विणणं, तर मेनली या निओलिथिक कल्चरमध्ये तुम्हाला दिसतंय. देन कल्टिवेशन ऑफ राईस बनाना अँड द सिक्वेन्स अँड याम काय की जमिनीच्या खाली येणार असे आहे, म्हणजे जसं स्वीट पोटॅटो वगैरे आहे त्या टाईपमध्ये, म्हणजे रताळ वगैरे आहे का त्यासारखे एक याम व्हेजिटेबल्स. तर कल्टिवेशन ऑफ राईस बनाना किंवा याम्स त्यांनी सुरू केलं. देन कल्टिवेशन ऑफ मिलेट्स अँड द पल्सेस, तर व्हेरियस मिलेट्स अँड द पल्सेस त्यांनी ग्रो करायला सुरुवात केली. देन इन दिस पिरियड डिस्कवरी ऑफ द सिल्क, जे रेशीम सिल्क म्हणजे रेशीम जसं त्याला काय म्हणतात सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग, तर रेशीम उद्योग किंवा मेनली त्यांनी सिल्क तयार करायला सुरुवात केली या मेन निओलिथिक कल्चरमध्ये तुम्हाला दिसतंय डिस्कवरी ऑफ द सिल्क. ठीक आहे तर हे सगळे मेन फीचर्स आहेत निओलिथिक कल्चरमध्ये. तर इम्पॉर्टंट आहे निओलिथिक कल्चर. निओलिथिक कल्चरमध्ये मेनली काय झालं की बिगिनिंग ऑफ ऍग्रिकल्चर झालंय, त्याच्यामुळं बरंच डेव्हलपमेंट तुम्हाला निओलिथिक कल्चरमध्ये दिसून येते. तर मोस्टली इकॉनॉमिकल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते. परत त्यांनी काय केलं की स्टोन एक्सेस त्यांनी यूज करायला सुरुवात केली. देन हँड पॉटरी फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन्स त्यांनी तयार केलं बघा की, त्याच्यानंतर क्लॉथ, देन बास्केटरी किंवा टोपल्या वगैरे. ओके तर बरेच तुम्हाला फीचर्स दिसतील किंवा निओलिथिक कल्चरमध्ये तुम्हाला दिसून येतात. ओके तर व्हेरियस क्रॉप्स त्यांनी लावले मिलेट्स पल्सेस आणि इम्पॉर्टंट दॅट इज डिस्कवरी ऑफ द सिल्क. देन बघा ब्रॉन्झ एज त्यालाच काय म्हणायचं कॅओलिथिक कल्चर बघा, तर इट इज द एंड ऑफ द निओलिथिक पिरियड फॉर द यूज ऑफ मेटल. तरी हा मेनली काय होता की निओलिथिक पिरियडचा एंड होता, त्याच्या आधीचा जो पिरियड आहे त्याचा,
ओके तर हा एंड होता निओलिथिक पिरियडचा. अँड दिस पिरियड फर्स्ट मेनली यूज द मेटल्स, म्हणजे त्यांनी काय केलं की धातू यूज करायला सुरुवात केली या पिरियड मध्ये. द मेटल टू बी फर्स्ट वॉज यूज बाय दॅट इज द कॉपर. ओके तर फर्स्ट कॉपर हे मेटल तुम्ही मेटल म्हणजे धातू धातू तुम्ही यूज केला. ओके देन टर्म कॅलोलिथिक दॅट इज स्टोन कॉपर फेज. ओके कॅलोलिथिकचा मिनिंग काय आहे की स्टोन कॉपर फेज. इट इज अप्लाइड टू कम्युनिटीज युझिंग स्टोन इम्प्लिमेंट अलॉंग विथ द कॉपर अँड द ब्रॉन्झ. ओके तर मेनली ते काय करत होते की फर्स्ट बघा की तुम्ही पॅलोलिथिक पिरियड मध्ये तुम्ही बघितले की जे काय लोक होते ते काय करत होते की स्टोनचे इम्प्लिमेंट यूज करत होते. ओके तर इन अ ब्रॉन्झ एज मध्ये तर मेनली काय झालं की कॉपरचा शोध लागला आणि कॉपरचा शोध लागल्यामुळे ते परत काय करायला लागले कॉपर आणि ब्रॉन्झ पासून पण जे इम्प्लिमेंट तयार केले ते करू लागले. देन बघा इन मोर ॲडव्हान्स कम्युनिटीज द प्रपोर्शन ऑफ द कॉपर अँड ब्रॉन्झ इम्प्लिमेंट हायर दॅन दर स्टोन. म्हणजे काय झालं की नेक्स्ट एज मध्ये किंवा पुढचा जो काही काळ गेला त्याच्यामध्ये काय झालं की जसं पुढं काळ गेला तसं तसं काय झालं की जे काय ते स्टोनचे इम्प्लिमेंट होते ते कमी झाले आणि ते ब्रॉन्झ आणि कॉपर बरेच इम्प्लिमेंट ते तयार करू लागले जे काय लोक होते. देन कॅलोलिथिक रिव्होल्यूशन बिगिन इन अ मेसोपोटामिया इन अ फोर्थ मिलियम बीसी फ्रॉम द एरिया स्प्रेड टू इजिप्त अँड द इंडस व्हॅली. ओके तर हा एक एरिया आहे मेसोपोटामिया. तर ह्या मेनली ह्या एरियामध्ये तुम्हाला कॅलोलिथिक रिव्होल्यूशन झालेलं दिसून येते आणि ते अगेन स्प्रेड कुठपर्यंत झालं इजिप्त आणि इंडस व्हॅली पर्यंत ते स्प्रेड झालं. ठीक आहे हे होतं ब्रॉन्झ एज. तर ब्रॉन्झ एज मध्ये मेनली लक्षात ठेवा की मेनली काय झालं ब्रॉन्झ एज मध्ये की मेनली मेटलचा शोध लागला आणि फर्स्ट मेटल दॅट इज द कॉपर. देन व्हेरियस फीचर्स आपण बघतोय ऑफ ब्रॉन्झ एज. ब्रॉन्झ एजचे व्हेरियस फीचर्स बघतोय किंवा सिग्निफिकंट फीचर्स बघतोय. तर बघा इन्व्हेन्शन ऑफ प्लाव. तर ह्या मेनली या इयर मध्ये किंवा या एज मध्ये काय झालं की इन्व्हेन्शन झालं ऑफ प्लाव. म्हणजे प्लाव म्हणजे नांगर नांगराचा शोध लागला. ठीक आहे देन ऍग्रिकल्चर शिफ्ट फ्रॉम हिली एरिया टू द लोअर हिली एरिया. जे काही ऍग्रिकल्चर लँड होतं किंवा ऍग्रिकल्चर एरिया होता विच इज आर शिफ्टेड शिफ्टेड फ्रॉम द हिली एरिया टू द लोअर रिव्हर व्हॅली. देन फ्लड वॉटर जे काही ह्याचं पाणी फ्लड वॉटर आहे वेअर स्टोअर्ड फॉर द इरिगेशन अँड द कॅनल. जे काय पावसाचं पाणी आहे किंवा पावसाचं नाही पुराचं पाणी आहे किंवा जास्त पाणी आहे ते काय करायला सुरुवात केली त्यांनी स्टोअर करायला सुरुवात केली फॉर द इरिगेशन अँड द व्हेरियस कॅनल्स त्यांनी तयार करायला सुरुवात केली. देन इरिगेटेड फार्मिंग स्टार्टेड इन दिस पिरियड. ह्या पिरियड मध्ये काय करत होते की इथले लोक होते म्हणजे जसं की बिगनिंग ऑफ ऍग्रिकल्चरच्या आधीचा जो पिरियड होता त्या निओलिथिक पिरियड मध्ये झालं पण या पिरियड ब्रॉन्झ एज मधले जे लोक होते ते कसली फार्मिंग करू लागले इरिगेटेड फार्मिंग. इरिगेटेड फार्मिंग म्हणजे हॅविंग इरिगेशन किंवा विथ इरिगेशन म्हणजे पहिल्यांदा ते काय करत होते की फक्त पावसाच्या पाण्यावर येणारे जे शेती आहे किंवा फार्मिंग आहे तेच करत होते पण या एजमध्ये ब्रॉन्झ एजमध्ये त्यांनी काय करायला लागले की इरिगेटेड फार्मिंग म्हणजे बाय युझिंग वॉटर किंवा इरिगेशनच्या व्हेरियस मेथड्सनी ते पाणी देऊन शेती करू लागले. ठीक आहे देन सोईंग ऑफ सीड बाय डिबलिंग. सीड ते सो करू लागले म्हणजे बाय द मेथड ऑफ डिबलिंग. तर तुम्ही अॅग्रोमध्ये शिकाल की डिबलिंग मेथड कसली असते. ठीक आहे तर ते सीड सो करू लागले बाय द मेथड ऑफ द डिबलिंग विथ अ पॉइंटेड स्टिक. ओके तर आता तर डिबलिंग करण्यासाठी म्हणजे आताच्या रिसेंटली मॉडर्न मध्ये काय आहे की डिबलिंग करण्यासाठी तुम्हाला एक डिबलर मिळतोय. ओके म्हणजे ते एक इम्प्लिमेंट आहे आपण यूज करतोय पण स्टार्टिंगच्या एरियामध्ये स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये लोक काय करत होते की दे युझिंग द पॉइंटेड स्टिक म्हणजे पॉइंटेड काय म्हणायचं काठी काठी ज्याला की असे पॉइंटेड आहेत पॉइंटेड त्याचा पुढचा भाग आहे तशी काठी त्यांनी यूज करत होते बाय सोईंग द सीड बाय मेथड ऑफ द डिबलिंग. ओके डिबलिंगसाठी त्यांनी मेनली काय केलं की पॉइंटेड स्टिक यूज केली. देन यूज ऑफ व्हील्स म्हणजे चाकाचा शोध पण किंवा हे या पिरियडमधले जे लोक होते ते काय करू लागले की चाकाचे म्हणजे काय म्हणायचं बैलगाडी किंवा जे काही गाड्या आहेत ते यूज करत होते ते दे युजेस द व्हील्स. देन बघा सॅलिनिटी प्रॉब्लेम अँड वॉटर लॉगिंग वेअर नोटिस ड्यू टू द कॅनल इरिगेशन. ओके तर हे मेनली काय करत होते की जे फ्लड वॉटर होतं आणि ते स्टोअर करत होते फॉर द इरिगेशनसाठी किंवा कॅनलसाठी. तर जेव्हा ते वॉटर स्टोअर करू लागले तर त्यांना काय झालं की
त्यांना असे प्रॉब्लेम दिसले की वॉटर लॉगिंग किंवा सालिनिटी प्रॉब्लेम म्हणजे व्हेरियस काय म्हणायचं क्षार पाण्यामध्ये जे क्षार असतात किंवा क्षारयुक्त पाणी त्यांना ऑब्झर्व व्हायला लागलं की सॅलिनिटी प्रॉब्लेम्स आणि वेअर द वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी साठून राहणं. वेअर आर नोटीस ड्यू टू द कॅनल इरिगेशन. जेव्हा ते कॅनल इरिगेशन करू लागले तर त्यांना मेनली वॉटर लॉगिंग आणि सॅलिनिटी प्रॉब्लेम दॅट इज क्षारयुक्त पाणी म्हणजे त्याच्यात बरेच क्षार आहेत वगैरे असे त्यांना प्रॉब्लेम दिसून आले. ठीक आहे. तर हे होतं ब्रॉन्झ एज आणि ब्रॉन्झ एज मधलं मेनली एक हायलाइटेड लक्षात ठेवा की दॅट इज द यूज ऑफ मेटल. दॅट इज फर्स्ट मेटल इज यूज दॅट इज द कॉपर. क्लीन द फ्लँक साठी वगैरे असते तुम्हाला असलं की कुठल्या एज मध्ये पर्टिक्युलर काय झालंय. ठीक आहे. आपण बघितलं दिन बघा. थर्ड दॅट इज आयर्न एज. थर्ड आहे आयर्न एज. तर बघा इन दिस फेज इंडिया स्टार्टेड आफ्टर द ऍडव्हेंट ऑफ आर्यन्स. म्हणजे जे आर्य काय म्हणायचं आर्य संस्कृती होती. फॉर तुम्ही थोडीफार हिस्ट्री वाचली म्हणजे ऐकली वाचली असेल तर तुम्हाला माहिती आहे जे आर्य लोक होते आर्य संस्कृती होती. बघा द आयर्न फेज इन इंडिया स्टार्टेड आफ्टर द ऍडव्हेंट ऑफ द आर्यन्स. म्हणजे जेव्हा ज्या पिरियड मध्ये आर्य काय म्हणायचं आर्य संस्कृती होती त्या पिरियड मध्ये हा आयर्न फेज सुरू झाला होता. आयर्न लँड इट इज कॉल्ड एज अ सप्त सिंधवा. ओके. तर हे लक्षात ठेवा जे काही आर्य लोक होते किंवा आर्य संस्कृती होती त्यांच्या ज्या लँडला काय म्हणायचं काय म्हटलं जायचं सप्त सिंधवा. ओके. दॅट इज द लँड ऑफ सेवन रिव्हर्स. हे काय जे लँड होतं ते काय होतं की सेवन रिव्हर्स होतं म्हणजे जे सेवन नद्यांपासून बनलं होतं. आणि तुम्हाला जे ब्रॅकेटमध्ये लिहिले त्या सगळ्या काय आहेत की नद्या आहेत जसं सतलज बीज रावी चेनाब झेलम सिंधू अँड द सरस्वती. ओके. तर मेनली आयर्न एज मध्ये काय होतं मेनली आर्य संस्कृती होती. ओके. आणि आर्यन संस्कृती त्यांच्या लँडला काय म्हटलं जातं सप्त सिंधवा. ओके. आणि दे हॅविंग द लँड ऑफ द सेवन रिव्हर्स. सेवन रिव्हर्स दॅट इज द सतलज बीज रावी चेनाब झेलम सिंधू अँड द सरस्वती. ओके. तर ह्या सात नद्यांच्या लँडला काय म्हणायचं सप्त सिंधवा. आणि सप्त सिंधवा लँड कुणाचं होतं आर्य संस्कृतीचं होतं. आणि आर्य संस्कृती जी होती ती आयर्न एज मध्ये तुम्हाला दिसून येते. देन आर्यन सेटल अलॉंग द रिव्हर्स. आणि जे काय आर्य संस्कृतीचे लोक होते ते काय करत होते मेनली रिव्हरच्या शेजारी सेटल करत म्हणजे राहत होते. देन बघा व्हेरियस फीचर्स ऑफ द आयर्न एज दॅट इज द हार्वेस्टिंग टूल्स यूज एज अ सिकल. तर या पिरियड मध्ये जे आर्य संस्कृती होती तर ते जे लोक होते ते काय करायचे होते की हार्वेस्टिंग करण्यासाठी म्हणजे पिकाची काढणी करण्यासाठी ते व्हेरियस टूल यूज करत होते. यूज एज अ सिकल. सिकल म्हणजे खुरप यूज करत होते ते. देन द क्रॉप ग्रोन वेअर मेनली सिसॅम अँड द शुगर केन. तर मेनली त्यांनी क्रॉप ग्रोन केलं दॅट इज द सिसॅम अँड अ शुगर केन. ओके. सिसॅम म्हणजे तीळ आणि शुगर केन म्हणजे ऊस. देन बघा आयर्न प्लाऊ शेअर एक्स सिकल्स अँड होज आर वेअर यूज. तर व्हेरियस फार्म इम्प्लिमेंट सांगितले जसं प्लाऊ एक्स सिकल्स होज नांगर कुऱ्हाडी वगैरे हे सगळे फार्म इम्प्लिमेंट सांगितले तर ते या पिरियड मधले लोक ते यूज करत होते. देन द डोमेस्टिकल ऍनिमल्स वर शीप गोट डॉग टॉरटाईज कॅटल ब्रीड्स अँड एलिफंट. द व्हेरियस ऍनिमल्स ते डोमेस्टिकेट करत होते म्हणजे व्हेरियस काय म्हणायचं पशुपालन करत होते व्हेरियस ऍनिमल. ठीक आहे. तर हे आपलं आतापर्यंत होतं हे आपलं सेकंड लेक्चरच होतं. मग तर आपण त्यामध्ये फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं फर्स्ट म्हणजे सेकंड लेक्चर मध्ये फर्स्ट पार्ट आपण बघितला होता की व्हेरियस हिस्ट्री बघितलेली बघा आपण. ओके. त्याच्यानंतर हे आपण काय बघितले व्हेरियस पिरियड्स बघितले. तर तुम्हाला हिस्ट्रीवरती काय क्वेश्चन असतं की लिस्ट आउट किंवा मी तुम्हाला असाइनमेंट लिहायला देणार असते तर त्यात असतील तर ते तुम्ही लिहा. तर तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन असतो की लिस्ट आउट द व्हेरियस हिस्टॉरिकल फॅक्ट्स ऑफ इंडिया. ओके. आणि मग हे जे पिरियड्स आहेत तर हिस्टॉरिकल फॅक्ट्स म्हणजे ह्याच्या आधीचं जे प्रॅक्टिकल आहे बघा त्यात सगळं आपण पिरियड लिहिलेत आणि त्याच्याखाली आपण प्रत्येक पिरियडमध्ये काय झालं. ओके. तर ते म्हणजे त्याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपण काय बघितले आज जे बघितले तो त्याच लेक्चरमधला आपला सेकंड पार्ट होता. दॅट इज द जे आर्किओलॉजिस्ट होते त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं एजचं ते आपण बघितलंय. ओके. तर मेनली काय होतं की जस्ट आपण रिकॉल बघा जस्ट बघा की प्रत्येक एज मध्ये काय होतं हायलाइट पॉईंट.
जसं बघा की स्टोन एज मेनली काय होतं की स्टोन एज, ब्रॉन्झ एज आणि आयर्न एज याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालं. आणि स्टोन एज अगेन क्लासिफाईड इंटू पॅलिओलिथिक एज, मेसोलिथिक एज अँड द निओलिथिक एज. ओके, तर पॅलिओलिथिक एज मध्ये काय होतं? ओके, तर जस्ट सांगते असं, पॅलिओलिथिक एज मध्ये काय होतं की मेनली जे फार्मर्स होते, तर म्हणजे जे लोक होते ते फूड गॅदर्स करत होते किंवा मेनली हंटर्स होते. देन मेसोलिथिक एज मध्ये पण काय होतं की मेनली ते फूड आणि इथं काय केलं की त्यांनी स्टोन पासून हत्यारी युज केली, तयार केली आणि ती युज करत होते फॉर द हंटिंग, हंटिंग साठी, कटिंग साठी किंवा अदर पर्पजेस साठी युज करत होते पॅलिओलिथिक एज मधले. आणि जे मेसोलिथिक मधले एज मधले होते ते मेनली काय झालं की तिथं त्यांनी टायनी स्टोन इम्प्लिमेंट तयार केले आणि त्याला काय म्हणायचं, मायक्रोलिथ म्हणायचं. ओके, आणि मेनली ह्या मेसोलिथिक एज मधला अजून एक हायलाइटेड पॉइंट आहे, दॅट इज द दे हे केलं त्यांनी डोमेस्टिकेशन ऑफ द डॉग, म्हणजे डॉग पाळायला सुरुवात केली. ओके, आणि पॅलिओलिथिक एज मध्ये अजून काय होतं की त्यांना कल्टिवेशनचं आणि ह्याचं हाऊसचं काही नॉलेज नव्हतं. ठीक आहे, मेसोलिथिक मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, टायनी इम्प्लिमेंट तयार केले, स्टोन इम्प्लिमेंट दॅट इज द मायक्रोलिथिस, आणि ऍडिशन म्हणजे काय की त्यांनी डॉग पाळायला सुरुवात केली. देन निओलिथिक इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि बऱ्याच वेळा तुम्हाला निओलिथिक एज विचारतात. ओके, तर निओलिथिक एज मध्ये बघा की मेनली काय झालं की बिगिनिंग ऑफ एग्रीकल्चर झालं. ठीक आहे, तर हे तिन्ही स्टोन एज तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात. त्याच्यानंतर ब्रॉन्झ एजचं मेन काय की ब्रॉन्झ एज मध्ये काय झालं की मेनली त्यांनी मेटल तयार करायला किंवा मेटल युज करायला सुरुवात केली, आणि फर्स्ट मेटल होतं दॅट इज द कॉपर. ओके, आणि आयर्न एज मध्ये काय होतं की मेनली तुम्हाला आर्य संस्कृती बघायला मिळते आयर्न एज मध्ये. आणि आर्य संस्कृतीचा जे काय त्यांच्या रिव्हरला काय ज्यांचा जे ह्याला लँड होतं त्यांना त्याला काय म्हणायचं, सप्तसिंधुवा वगैरे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आयर्न एज म्हणजे तुम्हाला काय दिसलं की मेनली आर्य संस्कृती दिसली. ठीक आहे, तर एवढं पॉइंट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी वगैरे असतं हे की बिगिनिंग ऑफ एग्रीकल्चर कधी झालं, मेटल कुठल्या एज मध्ये युज केलं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे आपलं सेकंड लेक्चर कम्प्लीट झाले, त्याच्यानंतर आपण थर्ड लेक्चर बघणार आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिकल लेक्चर संपल्यावर मी तुम्हाला असाइनमेंट लिहिलं केल्या म्हणजे तुम्हाला कळेल परत. तर आपण थर्ड चॅप्टर बघतो, दॅट इज द इंडस सिव्हिलायझेशन अँड द वेदिक सिव्हिलायझेशन, अँड थर्ड पार्ट इज द रिलेव्हन्स ऑफ द हेरिटेज टू प्रेझेंट डे ऑफ ऍग्रिकल्चर. ओके, तर आज आपण दोनच पार्ट बघणार आहे, किंवा दोन हा जो थर्ड चॅप्टर आहे तो दोन भागात डिवाइड झाला, दॅट इज इंडस आणि वेदिक सिव्हिलायझेशन, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण रिलेव्हन्स ऑफ हेरिटेज बघणार आहे. ओके, तर आज आपण इंडस सिव्हिलायझेशन अँड द वेदिक सिव्हिलायझेशन काय आहे हे बघणार आहे. तर तुम्हाला त्याच्यावरती पण क्वेश्चन असतात, डिस्क्राइब द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, किंवा हाऊ वॉज द स्टेटस ऑफ द फार्मर इन द वेदिक पिरियड, वेदिक सिव्हिलायझेशन, असं क्वेश्चन असतात. ओके, तर मेनली सिव्हिलायझेशन म्हणजे काय, तुम्ही संस्कृती म्हणू शकता तुम्ही. तर काय की एक संस्कृती आहे, दॅट इज अ इंडस सिव्हिलायझेशन. त्याचा पिरियड किती होता, 3250 BC to 2750 BC. तर बघा की इन द इयर ऑफ 1922, जे काही 1922 इयर होतं त्याच्यामध्ये जे आर्कियोलॉजिस्ट डग अप द फ्यू प्लेसेस इन द इंडस व्हॅलीज अँड द कॅरीड आउट द एक्सकॅव्हेशन ऍट द मोहेंजोदडो. म्हणजे याचा अर्थ काय की 1922 साली काय झालं की जे पुराण वस्तू संशोधक होते त्यांनी काय केलं की दे डग अप द फ्यू प्लेसेस, म्हणजे त्यांनी उत्खनन केलं. ओके, उत्खनन केलं, एक्सकॅव्हेशन म्हणजे काय, उत्खनन. आणि उत्खननात त्यांना काय सापडलं की मोहेंजोदडो. ओके, तर हा एक एरिया आहे, जसं तुम्ही हे बघितलं असेल, मूवी बघितला असेल बघा मोहेंजोदडोचा. ओके, ऋतिक रोशनचा एक मूवी आहे, तर बघा की ते, तर की मोहेंजोदडो मिनिंग द माउंट ऑफ द डेड, दॅट इज द त्याला मेनली काय म्हणायचं की माउंट ऑफ डेड म्हणजे काय, तसं शब्दशः तुम्ही अर्थ घेतला तर मृतांचा ढीग तुम्हाला पाहायला मिळाला सिंध अँड द हरप्पा ऑन द रिव्हर ऑफ रावी इन पंजाब. ओके, तर मेनली काय झालं की इंडस सिव्हिलायझेशन जे होतं, तर त्या सिव्हिलायझेशन मध्ये इन द इयर ऑफ 1922 इयर मध्ये काय झालं की उत्खनन केलं, आणि उत्खनन मध्ये फ्यू प्लेसेस ऑफ द म्हणजे
थोड्या प्लेसेसवरती त्यांनी उत्खनन केलं आणि त्यांना उत्खननामध्ये काय सापडलं, इंडस व्हॅलीज कॅरीड आउट एक्सकवेशन म्हणजे उत्खनन प्लसली त्यांना मोहनजोदडो भेटलं, परत त्याच्यानंतर सिंध आणि पंजाब आणि हरप्पा या एरियामध्ये त्यांनी उत्खनन केलं. देन बघा दे फाउंड द ट्रेस ऑफ द व्हेरी असेंट सिव्हिलायझेशन विच इज फ्लरिश मोर दॅन 5000 स्केअर्स अगो. ओके, तर त्या उत्खननात त्यांना काय मिळालं की व्हेरियस ट्रेस म्हणजे व्हेरियस सिव्हिलायझेशनचे आराखडे मिळाले, ट्रेस म्हणजे आराखडे. ओके, विच इज फ्लरिश मोर दॅन 5000 इयर्स अगो. म्हणजे मेनली काय झालं की त्यांना मोहनजोदडोचं तर त्याचा आराखडा मिळाला. तर या त्यांनी उत्खननात ते उत्खनन कधी केलं, 1922 साली केलं. ठीक आहे, बघा की इंडस व्हॅली मध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट काय झालं हे विचारतात तुम्हाला. दॅट इज द हाऊ द स्टेटस ऑफ द फार्मर इन द इंडस व्हॅलीज, किंवा हाऊ द स्टेटस ऑफ द फार्मर इन अ वेदिक सिव्हिलायझेशन किंवा वेदिक पिरियड मधला. ठीक आहे, तर बघा की दे ऑब्झर्व दॅट पीपल युटिलाइज द पॉट. ओके, तर इंडस व्हॅलीज मधले जे लोक होते ते युटिलाइज द पॉट, मातीची भांडी यूज करत होते. देन दिस सिटीज वर बिल्ट अलॉंग द रिव्हर इंडस अँड हेन्स दिस सिव्हिलायझेशन इज नोन एज अ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, जी काही ही संस्कृती होती, इंडस संस्कृती होती, त्याला किंवा इंडस सिव्हिलायझेशन हे नाव का पडले, कारण दिस सिटीज वेअर बिल्डअप अलॉंग द रिव्हर. एक रिव्हर होती इंडस, त्याच्या शेजारीच किंवा त्याच्या रिव्हरच्या शेजारीच हे संस्कृती काय म्हणायची स्थापन झाली होती, म्हणून त्याला काय म्हटलं जातं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके, आणि हे इम्पॉर्टंट आहे, इट इज ऑल्सो नोन एज अ हरप्पन कल्चर, हडप्पा कल्चर. म्हणजे आपण मराठीत उच्चार वेगळं करतो असं स्पेलिंग तिथं वेगळं आहे, म्हणजे तुम्ही हडप्पा संस्कृती ऐकली असेल बघा, तर हे ते आहे हडप्पा कल्चर. तर बघा की हे लक्षात ठेवा की इंडस तुम्हाला हे असतंय इंडस सिव्हिलायझेशन इज नोन ऍज डॅश डॅश. ओके, तर हे एक फिल इन द ब्लँक्स असते तुम्हाला. इंडस सिव्हिलायझेशनला दुसरं नाव आहे हडप्पा कल्चर अँड ऑक्युपाइड द एरिया स्ट्रेचिंग फ्रॉम द दिल्ली टू गुजरात. ओके, तर बऱ्यापैकी हा जो एरिया होता तो दिल्लीपासून पूर्ण गुजरात पर्यंत स्प्रेड झाला होता. ओके, इंडस व्हॅली, आणि इंडस व्हॅली हे नाव का पडलंय की कारण ते इंडस रिव्हरच्या शेजारीच त्यांचं संस्कृती किंवा हे सिव्हिलायझेशन होतं, म्हणूनच त्याला नाव पडलंय इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन अँड ऑल्सो नोन ऍज अ हडप्पा कल्चर. देन ड्युरिंग दिस पिरियड द पीपल आयडेंटिफाय द इम्पॉर्टन्स ऑफ द प्लॉविंग फॉर द प्रॉपर सोविंग ऑफ द क्रॉप सॉइल ऍज द बेस्ट इयर ऍट द सीड हॅज टू बी कवर्डेड. ओके, तर ह्या पिरियड मधले जे लोक होते त्यांना काय माहित होतं की मेनली त्यांना इम्पॉर्टन्स होतं की प्लॉविंग का करायचं किंवा त्याचे इम्पॉर्टन्स त्यांना माहित होते, आणि दे ऑल्सो नॉलेज अबाउट द प्रॉपर सोविंग ऑफ द क्रॉप. त्यांना माहित होतं की कसं सोईंग करायचं किंवा का कसं सोईंग करायचं, आणि हे त्यांना माहिती होतं की सीड त्यांनी लावल्यानंतर ते काय करायचे की प्रॉपरली कव्हर करायचे, हेही त्यांना नॉलेज होतं. तर मेनली जे इंडस व्हॅलीज मधले पीपल होते दे हॅव्हिंग द नॉलेज अबाउट द प्लॉविंग, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॉविंग, देन प्रॉपर सोईंग ऑफ द क्रॉप, देन दे हॅव्हिंग द नॉलेज अबाउट द टू कव्हर द सीड आफ्टर द सोईंग. म्हणजे त्यांना माहित होतं की किंवा त्यांना दे हॅव्हिंग द नॉलेज म्हणजे पहिला बऱ्यापैकी शेती कशी करायची हे प्रॉपरली त्यांना माहिती होतं. देन ऑक्स ड्रॉन व्हील कार्ट वॉज यूज फॉर द ट्रान्सपोर्ट, म्हणजे बैलगाडी आणि बैलगाडी त्यांनी किंवा व्हील कार्ट म्हणजे चाकं असलेली बैलगाडी ते यूज करू लागले फॉर द ट्रान्सपोर्टसाठी. देन दीज पीपल कल्टिवेटेड द व्हीट, बार्ली, ग्रॅम, पीस, सिसॅमम अँड द रेपसीड. ओके, तर व्हेरियस क्रॉपची सांगितले जसं व्हीट, बार्ली, व्हीट म्हणजे माहिती आहे तुम्हाला गहू, हरभरा, बार्ली, पीस, वाटाणा, सिसॅमम, तीळ, रेपसीड एक आहे, ते सगळं त्यांनी काय करू लागले की ग्रो करू लागले. देन बघा दे ऑल्सो कल्टिवेटेड द कॉटन, ऑल्सो डिवाइज्ड मेथड्स ऑफ द गिनिंग, स्पाइनिंग अँड द विविंग. ओके, तर त्यांनी काय केलं की अगेन ते आणखी काय करू ग्रो करू लागले, कॉटन, कॉटन म्हणजे कापूस, कापूस पण लावायला लागले, आणि त्याचे जे पोस्ट हार्वेस्टिंग जे काय मेथड्स असतात म्हणजे गिनिंग, स्पिनिंग किंवा विनिंग, म्हणजे कापसापासून धागा कसा तयार करायचा, आणि त्या प्रोसेस मधले हे सगळे हार्वे लास्टचे मेथड वेगवेगळे काय म्हणायचे प्रॅक्टिसेस आहेत, दॅट इज द गिनिंग, स्पिनिंग अँड द विविंग. ओके, तर त्यांनी कॉटन कल्टिवेट करू लागले आणि कॉटन पासून धागा कसा तयार करायचा हे त्यांना ते या इंडस सिव्हिलायझेशन लोकांना मधले लोक होते त्यांना माहिती होतं.
ओके देन बघा अॅनिमल हजबंडरी ऑल्सो गिवन मोर इम्पॉर्टन्स ड्युरिंग दिस पिरियड. देन अॅनिमल हजबंडरी माहिती तुम्हाला दॅट इज द पशुपालन ते करत होते किंवा मेनली ते डोमेस्टिकेट द बफेलो कॅटल कॅमल हॉर्स अँड इलिफंट एस अँड द बर्ड्स. ओके तर ते पशुपालन करत होते बफेलोचं कॅटलचं कॅमलचं उंट देन हॉर्स घोडा इलिफंट देन एस आणि व्हेरियस बर्ड्स सुद्धा ते डोमेस्टिकेट किंवा पशुपालन करत होते. ओके बर्ड्स पण पाळत होते. दे युटिलाइज द एग्रीकल्चर अँड ऑल्सो दे युटिलाइज देम इन एग्रीकल्चर अँड ऑल्सो फॉर द ट्रान्सपोर्ट. ओके आणि जे डोमेस्टिकेट जे अॅनिमल्स होते व्हेरियस जे आपण वरती नावं सांगितलेत ओके तर ते मेनली एग्रीकल्चर पर्पज साठी ते यूज करत होते आणि ऑल्सो फॉर द पर्पज ऑफ द ट्रान्सपोर्टेशन. ओके तर ट्रान्सपोर्टेशन साठी पण ते यूज करत होते. Then the most remarkable discovery in Hadappa is the great granary used for the storing the food grains. Okay, तर हडप्पा संस्कृतीचं अजून एक हे फीचर्स आहे की ते मेनली काय करत होते की धान्य साठवण्यासाठी फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन्स धान्य साठवण्यासाठी त्यांनी काय केले की व्हेरियस ग्रेट ग्रॅनरी युज केल्या म्हणजे धान्याचं कोठार किंवा धान्य साठवण्यासाठी जी जागा असते ते त्या टाईपचं जे स्ट्रक्चर्स आहेत ते त्यांनी तयार केले किंवा ते यूज करत होते हेही लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृतीमध्ये काय केलं की मेनली त्यांनी फूड ग्रेन स्टोअर करण्यासाठी मेनली दे युझिंग द ग्रॅनरी. ओके म्हणजे ग्रॅनरी म्हणजे जिथं धान्य साठवलं जातं आणि धान्य साठवण्यासाठी त्यांनी पर्टिक्युलर स्ट्रक्चर तयार केली. ओके देन डिपेंडिंग अपॉन द क्वालिटी ऑफ द फूड ग्रेन्स अँड द साईज ऑफ द ग्रॅनरी इज द व्हॅरिड. ओके तर व्हेरियस क्वालिटी ऑफ द फूड ग्रेन्स म्हणजे प्रत्येक फूड ग्रेन्सची जी काही क्वालिटी आहे म्हणजे त्यांनी काय केलं की डिव्हिजन केलं की वेगवेगळ्या क्वालिटीचे फूड ग्रेन्स आणि त्याच्यापासूनच त्यांनी वेगवेगळ्या क्वालिटीचे फूड ग्रेन्स वेगवेगळ्या साईजच्या ग्रॅनरीज मध्ये ठेवायला सुरुवात केली. द पीसंट्स म्हणजे काय की गरीब शेतकरी द पीसंट्स पे दे यूज टू द गवर्नमेंट इन काइंड ऑफ द ग्रेन. ओके तर त्यांना माहिती तुम्हाला की जे लोक आधीच्या काळामध्ये काय होतं की त्यांना कर द्यावा लागायचा तर ते काय करत होते की पीसंट म्हणजे गरीब शेतकरी ज्यांना कर द्यावा लागायचा गव्हर्नमेंटला तर ते कर म्हणून काय द्यायचे दे गव्हर्नमेंट इन काइंड ऑफ द ग्रेन्स म्हणजे ते ग्रेन्स त्यांना द्यायचे. ओके देन यूज द काइंड ऑफ ग्रॅनरी फॉर द पेमेंट ऑफ द एम्प्लॉई. ओके आणि जे इन द सिव्हिलायझेशन मधले म्हणजे काय सिव्हिलायझेशन होतं जी संस्कृती होती आणि त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट होतं तर ते काय पेमेंट म्हणून काय म्हणून पण काय द्यायचे की ग्रेन्स द्यायचे. ओके फॉर द एम्प्लॉई साठी पण ग्रेन द्यायचे. ठीक आहे तर हे होतं इंडस सिव्हिलायझेशन. तर तुम्हाला असतं की इंडस सिव्हिलायझेशन थोडस डिस्क्राईब करा. तर बघा मेनली इंडस सिव्हिलायझेशन. ओके तर त्यांना इंडस सिव्हिलायझेशन नाव का पडलं अलॉंग विथ रिव्हर ऑफ इंडस रिव्हरच्या शेजारी ते राहत होते म्हणून त्यांना काय नाव पडलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके देन दिस सिव्हिलायझेशन इज नो ऑल्सो नोन एज अ हडप्पा कल्चर. ओके हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. देन द इम्पॉर्टन्स दे हॅव्हिंग नोन अबाउट द प्लॉविंग ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॉविंग देन प्रॉपर सोईंग देन दे ऑल्सो युझिंग द ऑक्स्ट्रॉन व्हील कार्ट म्हणजे चाक असलेली बैलगाडी ते यूज करत होते फॉर द ट्रान्सपोर्टेशन. ओके आणि व्हेरियस जे क्रॉप्स त्यांनी लावले व्हीट बार्ली ग्रॅम पी सिसॅम रेप सीड. ओके तर व्हेरियस क्रॉप्स लागले आणि इम्पॉर्टंट त्यांनी काय केलं की कॉटन लावला आणि कॉटन पासून धागा कसा तयार करायचा. देन दे ऑल्सो नॉलेज अबाउट द अॅनिमल हजबंडरी. देन ऑल्सो दे डोमेस्टिकेट द व्हेरियस अॅनिमल्स दॅट इज अ बफेलो कॅटल कॅमल हॉर्स इलिफंट देन बर्ड्स. दे ऑल्सो डोमेस्टिकेट द बर्ड्स. ओके अँड दीज अॅनिमल्स आर द बर्ड्स दे आर द युझिंग फॉर देअर ऍग्रीकल्चर पर्पजेस फॉर द ट्रान्सपोर्ट पर्पजेस. ओके म्हणजे तसं की बुलक वगैरे ते बुलक कार्ट यूज करत असतील फॉर द ट्रान्सपोर्टसाठी आणि किंवा प्लाऊ वगैरे तर प्लाऊ बैलाच्या साह्याने ते यूज करत असतील फॉर द ऍग्रीकल्चर अँड द ट्रान्सपोर्टसाठी. देन मेन काय की या इंडस सिव्हिलायझेशन मधले जे लोक होते ते त्यांनी काय केलं की धान्य साठवण्यासाठी फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन्स दे इन्व्हेन्शन ऑफ द ग्रॅनरी. ओके तर मेनली त्यांनी ग्रॅनरी म्हणजे धान्याचं कोठार तुम्ही म्हणू शकताय तर त्यांनी ग्रॅनरी यूज केलं फॉर द स्टोरिंग द फूड ग्रेन्स. ठीक आहे तर हे सगळं होतं इंडस सिव्हिलायझेशन.
देन आपण काय बघणार आहे, वैदिक सिव्हिलायझेशन. वैदिक सिव्हिलायझेशनचा पिरियड आहे 1500 ते 500 BC, फक्त 500 BC. देन बघा की द वैदिक सिव्हिलायझेशन वर्ड इज वेदा इज इट इज डिराइव्ड फ्रॉम द वेद विच मीन्स द नॉलेज. ओके, तर हे लक्षात ठेवा, वैदिक, वैदिकचा मीनिंग, वैदिक म्हणजे काय की द वर्ड वेदा. ओके, वैदिक मधला वेदा, वैदिक मधला जो वेदा वर्ड आहे विच इज डिराइव्ड फ्रॉम द वीत, जो की डिराइव्ड झालाय कुठल्या वर्ड पासून, वीत पासून, विच इज स्पेलिंग VIDW नाही आहे तिथं, VID आणि विच इज मीन्स द नॉलेज. ओके, तर ह्याचं नाव का पडलंय की ऍटली जे पीपल्स होते जे हॅव्हिंग द नॉलेज, म्हणजे ते बऱ्यापैकी त्यांना नॉलेज होतं. ओके, तर आपण बघणार आहे पुढं काय काय त्यांना माहिती होतं. तर बघा, वैदिक सिव्हिलायझेशन विच इज वर्ड फ्रॉम द वेदा अँड डिराइव्ड फ्रॉम द वीत विच मीन्स, विच मीन्स द नॉलेज, विचचा मिनिंग आहे नॉलेज. वेदा इज द ओनली लिटरेचर सोर्स फ्रॉम विच वी नो अबाउट द आर्यन्स इन इंडिया. ओके, तर आता मग अशी आपण बघितलं की आर्य संस्कृती होती, आर्य संस्कृती ती कुठल्या पिरियड मध्ये होती, आर्य संस्कृती होती ती आयर्न पिरियड मध्ये तुम्हाला दिसून येते. मग अशी आपण बघितले पिरियड मध्ये बघितले बघा. ओके, वेद आहे, वेद आणि वेदा, वेदा म्हणा किंवा वेद म्हणा, इट इज द ओनली लिटरेचर. वेद हे असं एक लिटरेचर आहे, कुणाचं माईक, कुणाचं तरी माईक म्यूट करा, कोणी बघा. ओके, तर वेद म्हणजे नॉलेज, दे हॅव्हिंग द नॉलेज. आता बघू आपण कशा कशाचं नॉलेज होतं त्यांना. ओके, तर वेद इज द ओनली, वेद म्हणा मराठी तुम्ही वेद म्हणताय त्याला, वेद इज द ओनली लिटरेचर सोर्स फ्रॉम विच वी नो अबाउट द आर्यन्स इन इंडिया. आर्य जसं की वेद, वेद जे एक वेद होतं, लिटरेचर होतं ते आपलं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळते की आर्य संस्कृती होती. ती कुठल्या पिरियड मध्ये, वैदिक सिव्हिलायझेशनला आर्यन, आर्य संस्कृती म्हणतात तर का, आर्य पिरियड होतं इन इंडियामध्ये. देन आर्यन्स वेअर मोअर प्रिव्हेलंट ड्युरिंग द वैदिक टाइम विच इज एक्सटेंडेड फ्रॉम द ईस्टर्न अफगाणिस्तान, काश्मीर, पंजाब अँड पार्ट ऑफ द सिंध अँड राजस्थान. ओके, तर आर्य संस्कृती कुठेपर्यंत होती, तर मेनली त्यांनी पार्ट सांगितलेत. ओके, द लँड ऑफ आर्यन्स वॉज कॉल्ड द सेवन रिव्हर्स. ओके, आपण मगाशी बघितले की सप्त सिंधवा. ओके, आयर्न एज मध्ये मेनली हे लोक होते, आर्य संस्कृती होती, आणि आर्य संस्कृती त्यांच्या ज्या लँडला काय म्हणायचं, सप्त सिंधवा, जे की द लँड ऑफ आर्यन्स इज कॉल्ड ॲज द सेवन रिव्हर्स, दॅट इज सप्त सिंधवा. आणि व्हेरियस ज्या रिव्हर्स आहेत त्या सांगितलं तुम्हाला, सतलज, बीज, रावी, चेनाब, झेलुम, इंडस आणि सरस्वती. ओके, देन ऋग्वेद वॉज द फर्स्ट ओल्डेस्ट बुक ऑफ आर्यन्स. ओके, हे एक लक्षात ठेवा, जी आर्य संस्कृती होती त्यांचं, त्यांनी एक वेद लिहिला आणि तो फर्स्ट वेद किंवा फर्स्ट ओल्डेस्ट बुक आहे, दॅट इज ऋग्वेद. ओके, आपण मराठीत ऋग्वेद म्हणतो. ओके, तर माहिती तर इंग्लिशमध्ये लिहिले ऋग्वेद, ऋग्वेद दॅट इज, आपण ऋग्वेद माहित असेल तुम्हाला. ओके, लक्षात ठेवा, ऋग्वेद इज द ओल्डेस्ट बुक्स ऑफ आर्यन संस्कृती किंवा आर्यन्स. द वेदिक आर्यन्स वेअर प्रायमरली पेट्रोल. ओके, तर हे एक लक्षात ठेवा, जे वैदिक लोक होते किंवा वैदिक सिव्हिलायझेशन मधले लोक होते, तर मेनली ते पेट्रोल होते. पेट्रोल म्हणजे काय, पहारेकरी, पहारेकरीचं काम करत होते किंवा गस्त घालणारे होते. ओके, तर लक्षात ठेवा, द वैदिक आर्यन्स आर प्रायमरली पेट्रोल, पेट्रोल म्हणजे पहारेकरी. देन वेन दे सेटल इन द पंजाब दे कट द जंगल्स अँड बिल्ड अप देअर विलेजेस. ओके, तर ते मेनली किंवा इनिशियली स्टेज मध्ये ते काय होते, पेट्रोल होते, म्हणजे पहारेकरी होते आणि भटकणारे होते. वेन दे सेटल इन पंजाब, जेव्हा ते पंजाब मध्ये सेटल झाले, तर त्यांनी काय केलं की दे कट द जंगल्स अँड बिल्ड देअर द विलेज. तर व्हेरियस जंगल्स त्यांनी कट केले आणि त्यांची विलेजेस किंवा त्यांची घरं तयार करायला सुरुवात केली. दे ग्रेज द अॅनिमल्स इन जंगल्स अँड कल्टिवेटेड बार्ली नियर द हाऊस ऑफ हाऊस टू प्रोटेक्ट फ्रॉम द वाईल्ड अॅनिमल. तर त्यांनी काय केलं की जे काय त्यांनी डोमेस्टिकेट जे अॅनिमल केले, तर ते त्यांना ग्रेज म्हणजे ग्रेज जे त्यांचे जे हे होते पशु, व्हेरियस डोमेस्टिकेट जे अॅनिमल होते, तर ते चरणारे, हा ग्रेज म्हणजे चरणं,
तर त्यांनी चरण्यासाठी किंवा जंगलमध्ये चरण्यासाठी ते सोडून देत होते. ओके, आणि दे ऑल्सो कल्टिवेटेड द बार्ली. त्यांनी बार्ली कल्टिवेट केलं. बार्ली एक ग्रेन आहे. ओके, म्हणजे धान्य आहे बार्ली. जसं काय म्हणायचं त्याला, जऊ काहीतरी म्हणतात बघा. बार्ली नियर द हाऊस टू प्रोटेक्ट फ्रॉम द वाईल्ड अॅनिमल्स. वाईल्ड अॅनिमल्स ला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी काय केलं की बार्ली ग्रो केलं. ओके, देन वेदिक पीपल रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ द ऑफ सीझन प्लॉविंग. ओके, तर त्यांना मेनली नॉलेज काय होतं की जेव्हा ऑफ सीझन असेल, म्हणजे जेव्हा तुमचं कुठलंही क्रॉप नसेल, तर त्यावेळी तुम्ही काय करा की प्लॉविंग करा. म्हणजे प्लॉविंग करा म्हणजे यांना काय माहित होतं की प्लॉविंगचे इम्पॉर्टन्स माहित होते. ओके, अँड दे स्टार्टेड प्लॉविंग अँड वेन द रेन वॉज रिसिव्हड. ओके, तर ऑक्सिजन होता तर काय करत होते की प्लॉविंग करत होते, आणि त्याच्यानंतर काय होईल की पाऊस येईल आणि मग त्यांचं आपोआपच जमिनीचे जमीन भिजतील पावसाने वगैरे. ठीक आहे, तर दे हॅव्हिंग द नॉलेज अबाउट द ऑक्सिजन प्लॉविंग. देन द फर्स्ट प्लॉविंग ऑफ द सीझन वॉज द इनॉग्युरेटेड ॲडमाइज मच ॲज अ राईट शो. तर काय करायचे की जे वेदिक सिव्हिलायझेशन मधले जे लोक होते, तर ते मेनली त्यांचं जे फर्स्ट प्लॉविंग करत होते, म्हणजे फर्स्ट नांगरणी करत होते. तर ते काय त्यांना काय फर्स्टली म्हणजे ते बरेच रायचूल म्हणजे व्हेरियस विधी किंवा म्हणजे स्पेशल असं उद्घाटन करून किंवा व्हेरियस विधी करून ते काय करत होते की फर्स्ट प्लॉविंग करत होते, फर्स्ट नांगरणी करत होते. ओके, द प्लाऊ वॉज यूज एज अ लार्जर अँड हेवी. जो काही प्लाऊ त्यांनी यूज करत होते, म्हणजे नांगर जो यूज करत होते, तो काय होता की लार्ज होता आणि हेवी होता. आणि म्हणून काय झालं की दे आर द युझिंग द बुलक्स ऑर ऑक्स वेअर यूज फॉर द प्लॉविंग. बुलक किंवा ऑक्स यूज करायला सुरुवात केली फॉर द प्लॉविंग. विथ रिगार्ड टू इरिगेशन चॅनल वेअर डग फ्रॉम द रिव्हर. ओके, तर इथं इरिगेशन चॅनल्स दे डग फ्रॉम द रिव्हर. तर त्यांनी रिव्हर्स मध्ये पण डग करायला सुरुवात केली फॉर द इरिगेशन चॅनल्स. देन वेल्स म्हणजे विहिरी. वेल्स वेअर यूज फॉर सप्लाय ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड इरिगेशन कॉल्ड एज अ कुलचा. ओके, हे एक लक्षात ठेवा. जे काय वेदिक पिरियड मध्ये जे हे होते व्हील्स होते, म्हणजे विहिरी होत्या ज्या, ज्याचा यूज कशासाठी होता, टू सप्लाय ऑफ द ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी ते यूज करत होते. ओके, तर त्या विहिरींना काय म्हणतात, कुच्चा व्हील्स. विच वेअर जस्ट होल्स डग इन द ग्राउंड, म्हणजे जस्ट त्यांनी काय केलं की जस्ट होल्स डग इन द ग्राउंड, म्हणजे ग्राउंड मध्ये जस्ट होल पाडले, किंवा डग म्हणजे काय म्हणायचं, उकरणं. तर बघा, इवन नाऊ सच वेल्स आर यूज इन द रिव्हर रेंज एरियाज ऑफ द नॉर्दर्न इंडिया. नॉर्दर्न इंडियामध्ये अशा बऱ्याच विहिरी तुम्हाला आता दिसून येतील. देन क्रॉप कल्टिवेटेड इन वेदिक पिरियड. इन अर्ली वेदिक पिरियड देर इज नो मेन्शन इन राईस अँड कॉटन दो दे आर वेल कल्टिवेटेड. काय हरप्पा पिरियड, हे काय इम्पॉर्टंट नाहीये. पुढे काय बघा, ड्युरिंग द अर्ली पार्ट ऑफ द वेदिक द इंडो आर्यन सेटल ड्युरिंग इन टू द नॉर्दर्न पार्ट ऑफ द इंडिया सबकॉन्टिनेंट अँड द इंडस व्हॅली. ओके, तर हे जे ब्लू कलर मध्ये जे लिहिलेत बघा, जे पार्ट आहेत जसं की नॉर्दर्न पार्ट ऑफ द इंडिया, देन सब कॉन्टिनेंट, देन इंडस व्हॅलीज अँड द गंगा बेसिन, म्हणजे गंगा नदीचं खोरं. ओके, तर जे ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेत त्या पार्ट मध्ये तुम्हाला ही संस्कृती तुम्हाला दिसून येते. देन व्हेरियस डेव्हलपमेंट प्रोसेसेस वेदिक पिरियड मध्ये व्हेरियस डेव्हलपमेंट कुठल्या प्रोसेस झाल्या त्या आपण बघतोय. ओके, तर आपल्याला माहिती की इनिशियली हे जे होते वेदिक पिरियड मधले जे लोक होते, तर ते काय होते, इनिशियली ट्रायबल पॅस्ट्रॉल सोसायटी. ओके, पॅस्ट्रॉल म्हणजे काय, पहारेकरी होते. तर आपण आताच बघितले तर ते इनिशियली मेनली पहारेकरी होते. देन ते काय झाले की आणि त्याच्या पुढे गंगा बेसिन वगैरे सांगितले, ते त्यांचं काय आहे की त्याचं रिजन आहे त्यांचं, च्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितले बघा, त्यांचं रिजन काय आहे की नॉर्दर्न पार्ट ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट, देन इंडस व्हॅली अँड द गंगा बेसिन, या पार्ट मध्ये किंवा या रिजन मध्ये हे लोक राहत होते. देन व्हेरियस जे स्कॉलर्स आहेत किंवा जे स्टडी करत होते याच्यावरती, दे वेदिक सिव्हिलायझेशन टू हॅव बीन द कॉम्पोजिट ऑफ द इंडो आर्यन्स अँड द हरप्पा कल्चर. ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे काय की कॉम्पोजिट आहे, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन आहे, कशाचं, इंडो आर्यन आणि हडप्पा संस्कृतीचं कॉम्बिनेशन, म्हणजे काय की वेदिक सिव्हिलायझेशन असं, म्हणजे त्याच्यावरती स्टडी करतात की स्कॉलर्स इज अ कन्सिडर. देन द एंड ऑफ वेदिक पिरियड विटनेसेस द राईज ऑफ लार्ज आणि अनअर्बनाइज्ड स्टेट.
ओके तर मेनली जेव्हा वेदिक पिरियड तेव्हा एंड झाला तर तेव्हा तुम्हाला काय बघायला मिळेल की त्या पिरियड मध्ये द राईज ऑफ लार्ज अर्बनाइज स्टेट ओके हे तुम्हाला बघायला मिळतील किंवा पर्टिक्युलर तुम्ही कॅरेक्टर बघू शकताय की द राईज ऑफ द लार्ज आणि अर्बनाइज स्टेट तुम्हाला बघायला मिळतील. आणि अजून एक मुवमेंट तुम्हाला या पिरियड मध्ये दिसेल दॅट इज अ शर्माना मुवमेंट. दॅट इज म्हणजे काय होतं की जे जैन लोक होते आणि जे बुद्धिस्ट लोक होते ओके तर दे हॅव्हिंग द चॅलेंज द वेदिक ऑर्थोडॉक्सी म्हणजे जे काही सण वेदिक जी संस्कृती होती त्यांनी त्यांचं जे काय म्हणजे त्यांची जी विचारधारणा असेल ऑर्थोडॉक्सी म्हणजे सनातनी लोक किंवा त्यांचे जे काही विचार होते ओके त्याच्या अगेन्स्ट जी मुवमेंट केली कोणी केली की जैन लोकांनी किंवा बुद्धिस्ट लोकांनी ओके तर त्याला ती एक मुवमेंट तुम्हाला त्या पिरियड मध्ये दिसून येते ओके. आणि ह्यांना ह्यांना दुसरं काय म्हटलं जातं हिंदू सिंथेसिस म्हटलं जातं ओके. तर इम्पॉर्टंट आहे इथून ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारतात वेदिक पिरियड मध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट कुठली झाली ओके तर याच्या आधीची जी स्लाइड होती ती काही इम्पॉर्टंट नाही आहे डेव्हलपमेंट प्रोसेस ठीक आहे तुम्हाला नाही विचारलेलं हे विचारतात तुम्हाला वेदिक पिरियड मध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट काय झालं ओके. तर फर्स्टली बघा वेअर इम्प्रूव्ड आयर्न प्लाऊ म्हणजे त्यांनी काय केलं की आयर्न प्लाऊ याच्या आधी आपण तुम्ही बघताय तर कसला लाकडी असेल लाकडी प्लाऊ ते युज करत होते तर इथं आयर्न प्लाऊ त्यांनी युज करायला सुरुवात केली या पिरियड मध्ये. देन दिस पीपल्स ऑल्सो पजेस द नॉलेज अबाउट द फर्टिलिटी ऑफ लँड म्हणजे जमिनीची सुपीकता कशी आहे. देन सिलेक्शन ऑफ साईड सिलेक्शन ऑफ सीड म्हणजे कुठले सीड तुम्ही सोईंग करण्यासाठी युज करणार आहेत कुठले सीड ट्रीटमेंट करणार आहेत त्या सीड वरती कुठली ट्रीटमेंट करणार आहे ऍट द टाइम ऑफ द सोविंग. देन व्हेरियस हार्वेस्टिंग मॅन्युअरिंग अँड द रोटेशन ऑफ क्रॉप ओके तर दीज आर द पीपल दे हॅव्हिंग नॉलेज अबाउट द व्हेरियस दॅट इज फर्टिलिटी ऑफ लँड देन सिलेक्शन ऑफ सीड सीड ट्रीटमेंट हार्वेस्टिंग मॅन्युअरिंग म्हणजे खतं कशी द्यायची कशी द्यायची देन रोटेशन ऑफ क्रॉप म्हणजे कुठलं क्रॉप झाल्यानंतर कुठलं क्रॉप घ्यायचं याचं नॉलेज तुम्हाला या पीपलला होतं. देन बार्ली अँड सिसॅमम अँड द शुगर केन वेअर इन मेन क्रॉप तर मेन क्रॉप कुठले होते बार्ली सिसॅमम आणि शुगर केन. देन बघा कुकुंबर अँड द बॉटल गर्ड वेअर ऑल्सो मेन्शन इन अ वेदिक पिरियड कुकुंबर काकडी आणि बॉटल गर्ड हे दोन्ही जे व्हेजिटेबल्स आहेत हे तुम्हाला वेदिक पिरियड मध्ये दिसून येतात. अँड मेनली त्यांचा डायट काय होता आर्यन जे मेन आर्य संस्कृती विच इज मेनली कस्टमड बाय द बार्ली डायट ओके तर मेनली त्यांनी डायटमध्ये बार्ली युज करत होते ओके. बार्ली इज गुड फॉर मेन देन कॅटल देन हॉर्सेस ओके म्हणजे ते स्वतःला खाण्यासाठी पण युज करत होते किंवा कॅटलसाठी त्यांच्या किंवा हॉर्ससाठी पण युज करत होते. देन बार्ली इज यूज इन हिंदू राज्यस इव्हन टुडे तर इव्हन टुडे सुद्धा आपण काय करतो की बार्ली हिंदू संस्कृतीमध्ये युज केलं जातं. देन बघा बार्ली काय की एक ग्रेन आहे धान्य एक. देन क्लॉथ वूल्स अँड द कॉटन वेअर युज व्हेरियस क्लॉथ वूल्स आणि कॉटन वेअर युज इन दिस पिरियड. देन द ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट किंवा फार्म इम्प्लिमेंट दॅट इज द प्लाऊ मेनली त्यांनी प्लाऊ युज केला कसला प्लाऊ आयर्न प्लाऊ ओके तर व्हेरियस तुम्हाला टाईप सांगितले जसं दुसरा एक प्लाऊ आहे लँगाला अ लेस पॉइंटेड टाईप हॅव्हिंग द स्मूथ हँडल किंवा सिरा हे काय की प्लाऊचे टाईप आहेत हे दोन प्लाऊ पण त्यांनी युज केले लार्ज अँड हेवी प्लाऊ होता तो. देन सिकल इज युज फॉर द हार्वेस्टिंग अँड द स्यूज म्हणजे चाळणी सिकल म्हणजे खुरप स्यूज वर युज फॉर द क्लिनिंग म्हणजे धान्य चाळण्यासाठी त्यांनी स्यूज युज केल्या ठीक आहे. तर हे होतं वेदिक सिव्हिलायझेशन. तर तुम्हाला दोन्ही सिव्हिलायझेशन मधली जी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर इंडस सिव्हिलायझेशन आणि वेदिक सिव्हिलायझेशन हे आपलं कम्प्लीट झालंय ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी आताचे जे असाइनमेंट आहेत ना एकच असाइनमेंट दिली आहे ना आपल्या असाइनमेंट राहिलेत सेकंड थर्ड आणि फोर्थ असे चार असाइनमेंट मी देणार आहे आता दोन एकूण चार तर त्या तुम्ही लिहा आणि त्यात जे मी क्वेश्चन दिले तेच तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात तेवढंच केलं तरी चालेल पण असं आहे की हा सब्जेक्ट मध्ये ना तुम्हाला इतकी थेरी आहे ना पण तेवढी काही गरज नाही जेवढं तुम्हाला क्वेश्चन आधीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघत असाल तर त्यात तुम्हाला तेवढंच तुम्ही केलं तरी चालेल किंवा मी तुम्हाला असाइनमेंट मध्ये जे क्वेश्चन देते तेवढंच तुम्ही करा ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला
हे ऍप माहितीये का, कृषी सूत्र ऍप माहितीये का? असं हा माहितीये ना, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्याच्यावर तुम्हाला लास्ट इयरचे पेपर बघायला मिळतील. ते ऍप नसेल तर तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा, त्याच्यावर तुम्हाला पेपर वगैरे बघायला मिळतात. ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. तर मी तुम्हाला याच्यानंतर असाइनमेंट सेंड करते, आणि त्यातले जर क्वेश्चनचा अर्थ नाही कळाला, म्हणजे बरेच आपण थेरी शिकतोय तर तुम्हाला अर्थ नाही कळाला किंवा काय लिहायचंय हे नाही कळालं त्या क्वेश्चन मध्ये, तर मला विचारा. तो आपला दुसरा ग्रुप आहे ना, त्याच्यावरती विचारा. एजीएसचा जो कोर्स ग्रुप आहे त्याच्यावरती विचारा जर तुम्हाला कळत नसेल. ठीक आहे. तर आपलं लेक्चर संपलेलं आहे.